15 मिनट झाले मी वाट पाहून राहिलो, पण बसची बस काय आली नाही. याची गर्दी पहा, बस झाले मी इकडेच बसलो. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मी आलो रामटेकच्या बस स्टॉपवर. माझा मित्रांना सोडून दिला आहे, तर इथून आता आपण चाललोय सावनेरसाठी बसणार. तर खूप दिवसानंतर आपण बसचा प्रवास करून राहिलोय. तर शाळेला सुट्टी झाली, तर खूप लोक मुलं मुली सगळी आता रस्ती वाटवत आहे. तर आज आपण बसचा प्रवास करू आणि याचा ब्लॉग बनवूया, ठीक आहे. अजून आमची बस यायची आहे सावनेरची, तर मला पालोऱ्याला उतरायचं आहे, पालोऱ्याला गाडी ठेवली आहे मी. तर बघू मग आजचा कसा हा प्रवास होता, आजचा एन्जॉय करूया. यार बसची वाट पाहा लागा, कधी आपल्याला जायचं असलं ना तर बस लवकर येणार नाही, ज्या जायचं नसतं तर खूप साऱ्या बस येत राहतील. सो गाइस, अभी बस आने के बाद चले जाएगी. तो सावनेर बस पता है क्या, आधे आधे घंटे में आती रहती है. आप दिवसानंतर आपण बसने प्रवास करू शकतो ना, तर बघू सीट भेटते का नाही भेटतं. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा सीटच नव्हत्या भेटत शाळेच्या वेळेस, पहिले जागा ठेवतो आम्ही. बापरे, बसायला जागा नाही रे. 15 मिनिटं झाले मी वाट पाहून राहिलो, पण बसची बस काय आली नाही. खूप दिवसानंतर चाललं ना, जेव्हा आपण आपल्याला जायचं असलं ना अलबत लवकर बस येणार. चलो बस आ गई सावनेर, यही से बैठ जाता है, बाद में बैठने को जगह नहीं मिलेगी मुझे. हवा फाइनली बस आली है, आज उतरना रे उतरता. बस तर पूर्ण खाली आहे, आता आरामात बसणार. किती बसा, आय कॅन सी फेनी वगैरे म्हणो. फायनली बस आली, सीट पण भेटली मला, खाली आहे. आता माहीत नाही तिथं गेल्यानंतर, आम्ही इकडेच बसलो आहे. तिथे गेल्यानंतर पुन्हा गर्दी होणार, मग म्हटलं इकडेच बसून जावं. तिकीट मलाही नाही माहिती किती येतं. खूप दिवसानंतर मी रामटे करून पारशिव चाललो आहे. याची गर्दी पहा, बस झाले मी इकडेच बसलो. पुरी कचकून भरली यार, माहित नव्हतं कुंभर म्हणून, बदल मी लवकर बसून गेलो. काय झमकून राहिले रे, गरमून राहिले यार. बाली नाही आणली, हार्ट अटॅक.